दरम्यान बुलेटिनमध्ये एक मोठी बातमी येते. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एक महत्वाची बैठक पार पडणार आहे. 5 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि बैठकीला 8 मंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळतं. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी ही बैठक पार पडणार आहे आणि 5 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये 8 मंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचते. या क्षणाची अतिशय मोठी बातमी. मराठा समाज त्यांच्या मागण्यांसाठी आक्रमक झालेला असतानाच आता मराठा समाजाच्या मागण्यांसाठी एक महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे. अगदी थोड्याच वेळात म्हणजेच 5 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे आणि या बैठकीमध्ये 8 मंत्री उपस्थित राहणार असल्याचं कळत आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे, आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. स्वाती, मराठा समाज एकंदरीतच आक्रमक झालेला असताना आता त्यांच्या मागण्यांसाठी ही बैठक पार पडणार असल्याचं कळत आहे, काय अधिक माहिती? खर तर आपण ही बातमी दाखवली होती की कशी मराठा क्रांती समाजाचे सगळेजण सुमंत भांगे, जे समाज कल्याण विभागाचे सचिव आहेत, त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत होते, ठाण मांडून बसले होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, मुख्यमंत्री येत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही असं त्यांनी एकूणच पवित्रा घेतला होता. त्यानंतर अजित पवारांनी तेव्हा त्यांना संदेश पाठवला होता की उद्या आपण याबद्दल बैठक लावू आणि ती बैठक लावण्यात आलेली आहे. कॅबिनेट संपतात म्हणजे साधारणतः 5 वाजता ही बैठक होईल आणि या बैठकीमध्ये मराठा समाजाच्या ज्या काही मागण्यांसंदर्भातले मंत्री गरजेचे आहेत, मग याच्यामध्ये महसूल आहेत म्हणजे बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख, त्यानंतर एकनाथ शिंदे, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, उदय सामंत, हे असे सगळे मंत्री, या जवळपास 8 मंत्री या बैठकीला असतील. सारथी आणि अण्णासाहेब पाटील या महामंडळांचे व्यवस्थापकीय संचालक आणि जे काही जे वेगवेगळी खाते आहेत त्यांचे साधारणतः प्रधान सचिव या बैठकीत असणार आहेत. त्यामुळे आंदोलन मराठा क्रांती समाजाच्या आंदोलकांनी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी खूप त्याला गंभीरपणे घेतलेलं आहे आणि 5 वाजता ही बैठक लावण्यात आलेली आहे. मग कदाचित ही मुख्यमंत्र्यांच्या उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात किंवा मग जिथे आता कॅबिनेट सुरू आहे तिथे साधारणतः ही बैठक घेतली जाऊ शकते. पण आपण बघितलं की कशा पद्धतीनं मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक झाले आणि त्यानंतर सरकारनं लगेचच तातडीनं ही बैठक बोलवली आहे की अगदी 24 तासांच्या आत. निश्चित. स्वाती, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होण्याची शक्यता आहे. बैठकीला 8 मंत्री उपस्थित असतील. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी ही महत्वपूर्ण बैठक पार पडणार आहे.